नमस्कार. निसर्ग कट्टा सुगंध मातीचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गायीच्या समूहाला गोधन असं म्हणतात. गोधन अर्थात गाय हेच धन. शेतकऱ्यांसाठी अनन्यसाधारण महत्त्व असणारे हे पशुधन आज संकटात सापडलं आहे. ते लंपी या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे. या व्हायरसचा प्रादुर्भाव अनेक गायींमध्ये किंवा जनावरांमध्ये होत आहे. याबद्दल अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. याबद्दल खरी माहिती जाणून घेण्यासाठी आमची टीम आलेली आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित पशुधन अनुवंश उच्च गुणवत्ता केंद्र बारामती येथे आणि आपण संवाद साधणार आहोत याबाबत डॉक्टर भोटे यांच्याशी. तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्ते. खरं तर लंपी आजार यावरती चर्चा करताना आमच्या डोळ्यासमोर डॉक्टर धनंजय भोटे हे नाव पहिल्यांदा आलं. काय सांगाल तुम्ही की या ठिकाणी काम करताना कशा पद्धतीने काळजी घेतली गेली? सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जिनेटिक इम्प्रूव्हमेंट किंवा पशुधन अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्र हा जो प्रकल्प आहे हा ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत चालू केला. साधारण 2 वर्ष झालं आपण या ठिकाणी हा प्रकल्प चालू केलेला आणि याच्यामध्ये गायी आणि म्हशी या पाळल्या जातात. गायीमध्ये होस्टन गायी, त्यानंतर गीर आणि सहवाल हे देशी वंशाची जनावरं आणि म्हशीमध्ये पंढरपुरी आणि मुरा असे म्हैस वर्गीय जनावर आपण या ठिकाणी पाळलेली आणि सर्वात संख्या किती आहे? साधारण आता आपल्याकडे जे साधारण 250 टोटल स्टॉक आहे जनावरांचा आणि याच्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचे म्हणजे की जे चांगल्या प्रकारचे दूध देणारे जनावर आहे त्याच्या आपण एम्ब्रियो ट्रान्सफर मार्फत आपण वासर तयार निर्मिती करण्याचं काम आता सध्याचं आपल्याकडे चालू आहे. आणि लंपीबाबतची परिस्थिती काय आहे या ठिकाणची? अर्थात लंपीचं आपल्या या ठिकाणी अजूनही कोणताही इन्सिडेंट झालेला नाही, कारण आपण त्या प्रकारची सुरक्षा या ठिकाणी घेतो. आपण जे व्यक्ती आपल्या गोठ्यामध्ये येतात त्या बायोसिक्युरिटी थ्रू आतमध्ये येतात. आतमध्ये येताना त्यांना वेगळे बूट शूज दिले जातात. त्याचबरोबर येताना त्यांच्या तळव्यावर जंतुनाशक द्रावणाचा फवार केला जातो. त्यामुळं लंपी आपल्याकडे आजार नाही. आणि दुसरं रेग्युलर आपण गोडपॉक्स किंवा लंपीची लस आपण दिलेली आहे, त्यामुळं अजून तरी आपल्याकडे अशा प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. वॅक्सिनेशन झालंय, मात्र आपल्या परिसरामध्ये काही ठिकाणी आता लंपी रोगाची जनावराची जनावर दिसू लागलेली आहे. बरोबर. तर आम्हाला आपल्या दर्शकांना हे जाणून घ्यायला आवडेल की लंपी आजार म्हणजे लंपी व्हायरस जो आहे तो नेमका काय आहे आणि त्याची सुरुवात कधीपासून झालेली आहे? साधारणपणे आशियाई जे देश आहेत त्याच्यामध्ये लंपी व्हायरस दिसतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपला भारतासकट बांगलादेश आहे, त्यानंतर म्यानमार आहे, लाओस आहे, असे जे जवळपासचे श्रीलंका आहे असे जे देश आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लंपी विषाणूचे मुख्यत्वे करून गायी आणि म्हशीमध्ये याचा प्रादुर्भाव आपल्याला इथं आढळून येईल. लंपी हा विषाणूजन्य आजार आहे आणि साधारणपणे लंपी स्किन डिसीज असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं आणि त्याचा प्रादुर्भाव मुख्यत्वे करून गायी आणि म्हशीमध्येच दिसून येतो. आणि त्याचं जे मुख्य जे लक्षण बघायचं झालं आपण थोडे अजून त्याची माहिती घेऊ, परंतु मुख्य जे लक्षण आहे की अंगावर त्याच्या सतत 10 किंवा 50 मिनिटे गाठी दिसतात. म्युटंट प्रकारचा व्हायरस असल्यासारखं आपल्याला हे दिसून येते. जसं शेळ्या मेंढ्यामध्ये किंवा कोंबड्यामध्ये देवी रोग येतो तसंच आपण असंही म्हणलं तरी चालेल की हा गाई म्हशीमधला एक प्रकारचा देवी सदृश रोग आहे. बरोबर. कारण हा जो विषाणू लंपी स्किन व्हायरस आणि देवीचा जो विषाणू आहे जो शेळ्या मेंढ्यामध्ये दिसतो तर ते साधर्म्यासारखा आहे. एक जवळपास एकाच गटामधला हा व्हायरस आहे, फक्त हा जो लंपी रोग आहे हा शेळ्या मेंढ्यामध्ये दिसत नाही, मात्र गायीमध्ये म्हशीमध्ये तुम्हाला आढळून येतो. सर मला हे विचारायचं होतं की लंपी आजार साधारणतः आपल्या जनावराला झालाय हे कोणत्या लक्षणावरून आपल्याला म्हणजे ओळखता येतं, काय लक्षण आहे त्याची? साधारणपणे ज्यावेळी कोणताही विषाणूजन्य आजार होतो त्यावेळेस गायी म्हशींना ताप येतो. जसा लंपीमध्ये साधारण 40.5 डिग्री सेल्सिअस इतका आपल्याला ताप ह्या जनावरामध्ये दिसून येईल आणि 2 दिवसांनी साधारण म्हणजे जवळपास 48 तासांनंतर ह्या जनावरामध्ये सगळ्या शरीरावर मोठ्या गाठी दिसून येतात. गाठींची साईज साधारण 10 किंवा 50 मिलीमीटर पर्यंत असते. बरं, ह्या फुटून जखमा वगैरे होऊ शकतात? एक साधारण जर व्यवस्थित उपचार लगेच केला तर गाठी फुटत नाहीत, परंतु जर
जनावरं खूप जास्त प्रमाणात असतील आणि दुर्लक्ष झाले असेल किंवा जनावर जर इंटेरियर भागामध्ये असतील तर मग मात्र त्या गाठी जर फुटल्या तर त्या ठिकाणी जखमा तयार होतात किंवा आपण त्याला उरण म्हणतो. आणि जखमामध्ये आसमंतातले जी जीवन आहेत बॅक्टेरिया ते येऊन बसतात आणि जखम चिघळवतात आणि त्याच्यामुळे जनावर क्रिटिकल कंडिशन मध्ये जाताना आढळू येतात. सर मला आणखी एक विचारायचं होतं की कोरोनामध्ये जसं ताप वगैरे येणं अशी लक्षणं होते आणि त्या तापाचा पुढे जाऊन ते न्यूमोनिया पर्यंत जातो, जनावरांमध्ये सुद्धा हे न्यूमोनिया पर्यंत जातात. लंपीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस अंगावर गाठी येतात त्यावेळेस वेळेस जनावरांच्या शरीराच्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे आणि प्रजनन संस्था आहे, त्याच्यावर अगदी तशाच स्वरूपाच्या गाठी येतात आणि तशाच स्वरूपाचं इन्फेक्शन होताना आढळून येतं. आणि साधारण इथला म्हणजे ज्यावेळी लंपी आजाराचा प्रादुर्भाव होतो मृत्यू दर साधारण काय असावा? तसा रेकॉर्डनुसार बघायला गेलं तर 1-3% पर्यंत मॉर्टॅलिटी आहे. बर, परंतु आता जर आपण पंजाब राजस्थान गुजरात हे जर स्टेटचा आत्ताचा इन्सिडन्स बघितला तर ती मला वाटतं त्या रेकॉर्डपेक्षा जास्त असावी असा अंदाज आहे. सर जसं की आता तुम्ही सांगितलं की जनावरांच्या शरीरावरती गाठी येतात, या व्यतिरिक्त काही लक्षणं आणखी असतात की जेणेकरून आपल्याला लगेच ओळखता येईल? ताप आणि गाठी बरोबरच अजूनही काही महत्वाची लक्षणं या रोगामध्ये हा लिम्पी स्किन व्हायरस जो बर तो श्वसन संस्था, पचन संस्था आणि प्रजनन संस्था या तिघावर अटॅक करत असतो. बर, आणि त्या संदर्भात लक्षणं तुम्हाला दिसून येतील. एक पहिला म्हणजे नाक आणि तोंडातून स्त्राव येतात बाहेर. नाकातला जो स्त्राव आहे तो साधारण थोडासा पू मिश्रित असा येऊश असा स्त्राव येतो कारण आतमध्ये व्रण झालेलं असतं, इन्फेक्शन आतमध्ये झालेलं असतं आणि त्या ठिकाणी बॅक्टेरियल लोड वाढलेला असतो. याचबरोबर दुसरा अजून लक्षण असं दिसून येतं की जी जनावर गाभण आहेत ते अवर्षण होतं त्याच्यामध्ये गाभडतात. त्याचबरोबर तिसरा महत्वाचा जो पर्याय याच्यामध्ये लक्षणं दिसून येत, तिसरं महत्वाचं जे लक्षण आहे याच्यामध्ये लंगडणे हा एक प्रकार दिसून येतो. जनावर लंगडतात कारण बऱ्याच शरीरामध्ये बऱ्याच भागामध्ये सूज आलेली इन्फेक्शन. आणि असा जर आजार झाला तर तो टेस्ट करण्यासाठी काय उपाययोजना असतात का? म्हणजे साधारणपणे जे प्रयोगशाळा केंद्रीय प्रयोगशाळा असतील किंवा ज्या ठिकाणी अद्ययावत मशिनरी असेल अशा ठिकाणी तुम्हाला अँटीजेन अँटीबॉडी जशी कोरोनाची टेस्ट होती तसेच किट म्हणता येणार नाही पण अग्लुटिनेशन किंवा प्रेसिपिटेशन टेस्ट नावाचे आहे ज्याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये हा विषाणू सेलवर म्हणजे जिवंत असे सेलवर वाढवला जातो आणि त्या सेलमध्ये म्हणजे पेशीमध्ये होणारे जे बदल आहेत ते त्या ठिकाणी बघितले जातात. आणि टेस्ट काय केलं जातं? ब्लड केला? कुठलाही नमुना जे ब्लड जे स्त्राव आहेत ते आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो. इव्हन टिश्यू सॅम्पल जे आहेत म्हणजे जे जखम झालेले जे व्रण आहेत ते सुद्धा आपण सूक्ष्मदर्शकाखाली पॅथॉलॉजी लॅबमध्ये आपण टिश्यू सेक्शनद्वारे पाहू शकतो आणि त्याच्यामध्ये जे सेलमध्ये बदल झालेले ते आपण त्याच्यामध्ये बघता येतात. पण मला असं विचारायचंय की ज्यावेळी लंपी आजार होतोय एखाद्या जनावराला त्यावेळी प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे काय असली पाहिजे त्याची जनावराची? लक्षणानुसार काही गोष्टी सर्वप्रथम दिल्या गेल्या पाहिजे. म्हणजे अंगावर गाठी आलेली आहेत आणि जर जखमा झालेल्या असतील त्या ठिकाणी जंतू संसर्ग आहे तर त्यासाठी प्रतिजैविक किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये अँटीबायोटिक्स त्याचा वापर केला जातो. लक्षात घ्या हा जो रोग आहे हा विषाणूजन्य आजार आहे आणि आज पाव येतो माणसानं विषाणूला मारण्यासाठी औषध काही व्यवस्थित तयार केलेलं नाही. बर, त्याच्यामुळे आपल्याला तो शरीरात येणारा विषाणू त्याचं काम करून जाणार. बरोबर, त्याच्यामुळे त्या विषाणूच्या मुळे जे कॉम्प्लिकेशन तयार होतात जसे की गाठी त्यानंतर जखमा बरोबर किंवा जनावराला ताप येणे लंगडणे बरोबर म्हणजे ताप जर आले तर ताप कमी करायची औषधं तापाला काय आपण पॅरासिटॅमॉल घेतो? पॅरासिटॅमॉल आहे, मेक्लुडाइन सारखे इंजेक्शन आहेत, मेलोक्सिकॅम सारखे इंजेक्शन जे जनावरांच्या शरीरामधला जो ताप आहे तो कमी करणार आहेत. आणि त्याचबरोबर समजा व्हिटॅमिन्स आहेत, त्यानंतर लिव्हर टॉनिक कारण जनावर हे या वेळेस खूप स्ट्रेसमध्ये असतं बरोबर लिव्हर टॉनिक हे तुम्हाला द्यावे लागतात. त्यानंतर इलेक्ट्रोलाइट शरीरामध्ये कमी पडतो. बरोबर, आणि त्याच्यासाठी काय करू? त्याला आपल्याला जे इलेक्ट्रोलाइट देणारे जे सलाइन आहेत त्याचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करावा लागेल. सर जसं की ज्यावेळी इम्युनिटी कमी होते म्हणतो आपण ती वाढवण्यासाठी मानवी आयुष्यात आपण खुराक घेतो, जनावरांचं फीड आहे किंवा खाद्य आहे त्याच्यामध्ये काय बदल करता येतो का?
किंवा काय बदल करावा का? मला वाटते नुसतं जनावराचं खाद्य किंवा चारा बदल नव्हे, शक्ती येण्यासाठी नाही, एक साधारण गोष्ट आहे की जनावर ज्यावेळेस स्ट्रेस किंवा ताणामध्ये येतं ते ताण कशामुळे येऊ शकतात? एक तर खाद्य कमी पडलं असेल, बरोबर, किंवा चाऱ्याचा अभाव असेल, बर, किंवा बसायला जनावराला जागा नसेल, बर, जनावर जिथं बसतं तिथे कडक पृष्ठभाग असेल, बर, गोठा व्यवस्थित नसेल, गोठ्यात हवा नसेल व्यवस्थित, हे सगळ्या ज्या बाबी आहेत हे सुद्धा इम्युनिटी कमी करायला कारण करू शकतात. त्यामुळे जर कम्फर्ट जनावराला जेवढा, ज्याला आम्ही इंग्लिश मध्ये हॅपी काव कॉन्सेप्ट म्हणतो, बर, ते जर असेल तर शक्यतो जनावर आजारी पडत नाही, बर, परंतु थोडा जरी स्ट्रेस आला, अगदी गायी गाभण जरी असेल तो जनावरावर स्ट्रेस आहे. गायी दुधात असणे, बर, आणि जास्त दुधात असणे हा सुद्धा स्ट्रेस जनावरावर असतो. बर, सर मला विचारायचं लंपी आजार नेमका कोणत्या कारणामुळे म्हणजे प्रसार त्याचा होऊ शकतो? एखाद्या जनावराला झाला तर तो दुसऱ्याकडे ज्यावेळी प्रसारित होतो त्याचं मुख्य कारण काय? सगळ्यात मुख्य कारण म्हणजे जनावराला चावणारे जे कीटक आहेत, बर, म्हणजे डास आहे किंवा चावणाऱ्या माशा असतील, इवन गोचिड, बर, गोचिड सारखा कीटक आहे. जर एका जनावराला चावून दुसऱ्याला चावलं तर होऊ शकतो, जर जनावर बाधित असेल, बर, आणि त्याचेच परत व्हायरस दुसऱ्या निरोगी जनावरांमध्ये हे कीटक सोडतात. बर, त्याचबरोबर अजून कीटकाच्या व्यतिरिक्त जनावराच्या शरीरातनं पडणारे जे स्त्राव, त्याच्यामुळे त्याचं जे खाद्य पाणी जर इन्फेक्ट झालं तर ते दुसऱ्या निरोगी जनावराने खाल्लं तरी सुद्धा ते, म्हणजे एकाच उष्ट दुसऱ्याने खाल्लं तरी पण होऊ शकतो लाळेतून, आणि जे मलमूत्र येतं त्यातून होऊ शकतो, त्यातूनही होण्याची शक्यता आहे. अजून सांगायचं झालं तर एखादा वळू जो ब्रिडिंगसाठी आपण वापरतो, बर, आणि त्याला जर लंपी झाला आणि त्याचं जर सिमेन आपण वापरलं, बर, काढून जर सिमेन आपण गायींना वापरलं, म्हशींना वापरलं, बर, तर त्या गायी म्हशींना सुद्धा आजार होऊ शकतो. गायी जर दूध देणारी असेल आणि तिला वासरू जर असेल, बर, तर ते दुधातून ते वासराच्या शरीरात जाऊ शकतो आणि वासराला सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतो. जसं तुम्ही सांगितलं गायीच्या दुधातून वासराला, मला असं विचारायचंय की ज्यावेळी एखाद्या गायीला लंपी होतो त्यावेळी तिचं आपण जे दूध आहे ते दूध डेअरीला किंवा विकलं पाहिजे का, म्हणजे ते दूध वापरलं पाहिजे का लंपी झाल्यानंतर? एक सर्वसाधारण गोष्ट अशी आहे की लंपी हा जो व्हायरस आहे लंपीचा तो माणसामध्ये प्रसारित होत नाही. कारण काय झालं, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत असं होतंय की मी आजच एक फोटो पाहिला ज्याच्यामध्ये माणसाच्या अंगावर चरबीच्या गाठी दाखवल्यात आणि आता हा आजार माणसात आलाय असं, तेही मी तुम्हाला विचारणार होतो. ही सगळी अंधश्रद्धा असेल, त्याचे खूप रिसर्च झालेला, हा व्हायरस माणसाला होत नाही. बर, पण जरी तसं पाहिलं तरी ज्यावेळेस हे लंपीचं इन्फेक्शन होतं त्यावेळेस खूप औषधं वापरली जातात आणि औषधामध्ये प्रतिजैविक ताप कमी करायची औषधं वेगवेगळ्या प्रकारचे, आणि ह्याचे जे रेसिडिओ किंवा ह्याचे अंश जे आहेत ते दुधात येणार. बर, आणि असं दूध आपण पिणं माझ्या मताने टाळलं पाहिजे, म्हणजे कारण त्या औषध उपचारामुळे ते टाळलं पाहिजे. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी एखाद्या जनावराला लंपी होतो तर तो किती काळासाठी ते जनावर म्हणजे क्वारंटाईन वगैरे करून ठेवलं पाहिजे किंवा क्वारंटाईन करावं का ते? आता आपला जो अभ्यास झालाय त्याच्या हिशोबानं जर गायीला इन्फेक्शन झालं आणि त्वरित जरी उपचार केला आणि ती गायी किंवा म्हैस लगेच बरी झाली, एका आठवड्यामध्ये समजा ती बरी झाली, तरी ती तिच्या नॅचरल स्त्रावामधून म्हणजे दूध असेल, मलमूत्र असेल किंवा तोंडातील लाळ असेल, तर त्याच्यामधून साधारण पुढील 45 दिवस ते व्हायरस टाकत असत, शेडिंग ऑफ व्हायरस म्हणतो आपण. आणि त्याच्यामुळं समजा एखादा शेतकरी आहे, त्याच्याकडची गाय आहे, तिला लंपी झाला, त्यांनी उपचार करून ती गाय जर व्यवस्थित बरी केली आणि ती गाय दुसऱ्या एखाद्या गोठ्यामध्ये विकली समजा 45 दिवसाच्या आतमध्ये, बरं, तर त्या ठिकाणी सुद्धा हा व्हायरस इंट्रोड्यूस होऊ शकतो. बरोबर बरोबर. मग आता एका गायीकडून दुसऱ्याकडे गायीकडे जातोय तुम्ही म्हणताय की आज जे आठवडी बाजार भरतायत त्याच्यामध्ये अनेक जनावर एकत्र येतात, तर या काळात ती त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? एकंदर आपल्या भागामध्ये हा रोग इंट्रोडक्शन किंवा येऊ नये यासाठी आपण त्या ज्या ठिकाणी रोग आहे अशा भागातल्या आठवडी बाजारामध्ये जाऊ नये किंवा तिथल्या गोठ्यातल्या गायी त्या काळापुरत्या विकत घेऊ नये आणि तिकडची वाहनं किंवा ती जनावरं इकडे आपल्या भागात येऊ नये याची पुरेपूर काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि एखादा छोटा गोठा असेल किंवा मोठा गोठा असेल तर तिथल्या शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे की आपल्या जनावरांमध्ये हा आजार येऊच नये यासाठी?
साधारणपणे आपल्याकडे भारतामध्ये जे गायी धारण करण्याची किंवा जनावरं धारण करण्याची क्षमता आहे ती 5-10 जनावरं असणारी गोठी जास्त लहान गोठी जास्त आहे आणि तिथे जागेची सुद्धा कमी असते. बरोबर. महत्वाचं म्हणजे हा रोग टाळायचा जर असेल, प्रसार रोखायचा असेल, तर एक जरी जनावर त्याचं आजारी पडलं तर ते जनावर लांब दूरवर एका ठिकाणी नेऊन त्याचा उपचार आणि त्याला खाद्य हे सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजे. बरोबर. ते शक्यतो बऱ्याच वेळा सहज शक्य होईल असं वाटत नाही. हा जो रोग आहे, आता कुठलाही रोग असेल त्याला काही जात धर्म किंवा बाउंड्रीज नसतात. बरोबर. त्याच्यामुळे एका ठिकाणाहून रोग दुसऱ्या ठिकाणी प्रसार होणं सहज शक्य आहे आणि आपला एकट्या शेतकऱ्याचा ज्याच्याकडे रोग आला त्याचा तो प्रश्न नाही. बरोबर. तो अख्ख्या जिथे समजा एखादं गाव असेल त्यात 100 शेतकरी त्यांच्याकडे जाणवल, तो सगळ्यांचा प्रश्न. अशा वेळी काय केलं पाहिजे? माझ्या मतानं अशा वेळेस एक तयारी करून ठेवली पाहिजे सगळ्यांनी की समजा एखादं जनावर आजारी पडलं तर त्याला सगळ्यांची सारवणूक ते कुठे ठेवायची, कुठली जागा असेल, एखादी कॉमन जागा ठरवली पाहिजे. आता उदाहरण द्यायचं झालं तर एक मी जो मला जे ऐकवत आहे की मेंढपाळ समाज जो आहे तर मेंढ्यांना जर देवी आली तर सगळे जे मेंढपाळ बांधव आहेत ते काय समजतात की हा देवीचा प्रकोप झाला. बरोबर. मग ज्याच्याकडे देवी आलेली आहे त्याला ते लांब दूरवर डोंगरामध्ये कुठेतरी लांबवर ज्याचा म्हणजे गावाचा किंवा त्या संपर्क येणार नाही अशा ठिकाणी महिना 1.5 महिना तिथे ठेवलं जातं, त्याला कोणताही संपर्क नसतो, त्याला असं म्हणलं जातं की त्याच्यावर देवीचा प्रकोप झाला. बरोबर. परंतु आपले पूर्वज खूप हुशार होते कारण हे सगळं कंट्रोल मेजर आहे. बर. म्हणजे ते रोग पसरू नये यासाठी थोडा धार्मिक आधार किंवा दैविक आधार आपण त्याला घेतलेला. बरोबर. पण शास्त्र एकच आहे की हे जनावर इतर निरोगी जनावरांपासून वेगळं. सर, मगाशी तुम्ही बोलताना असं सांगितलं होतं की त्या गायीच्या अंगावरच्या गाठी येऊन फुटतात, तर त्याच्यामध्ये काही जण देशी उपचार सांगतात, हळद वगैरे लावावी, तुमचं काय मत आहे? हळद हा एक चांगला म्हणजे टर्मरिक निर्जंतुक किंवा एखाद्या बॅक्टेरिया किंवा जीवाणूची वाढ रोखण्यासाठी चांगला घटक, पण व्हायरसची किंवा विषाणूची जी दाहकता आहे ती जर जास्त असेल तर आपल्याला मेडिकल उपचाराबरोबर व्हेटरनरी उपचाराबरोबर घरगुती हा उपाय करून केला तरी खूप चांगला आहे, हरकत नाही. प्रायोरिटी प्रायोरिटी शक्यतो जनावराला लवकरात लवकर कसा आराम मिळेल याच्यावर देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हळद जरी वापरली आपण तरी चालेल, पण त्यावर बाकीचे उपचार होणे गरजेचे. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की मच्छर किंवा कीटक हे जास्त मोठे वाहक आहेत, तर ह्याचे हे टाळता येऊ शकतं? मग एखाद्या जनावराला चावल्यानंतर दुसऱ्याला होतो म्हणताय, तर त्यांना कसा अटकाव करू शकतो, काही उपाय आहेत त्याच्यावरती? हा, मला ह्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की जो अभ्यास झालेला आहे त्याच्यामध्ये असं दिसून येते की लंपी बाधित जर एखादा कीटक असेल तो जर गायीला चावला तर त्याची जी लक्षणं आहेत ती साधारण 1 ते 5 आठवड्यांनंतर दिसतात. बर. म्हणजे आपल्या जर गायीला लंपी झालेला असेल तो कदाचित 8 आठवड्या किंवा 5 आठवड्यापूर्वी झालेला असेल. बर. म्हणजे त्याचे फक्त गायीमध्ये जी इम्युनिटी आहे तोपर्यंत तो रोखले ती लक्षणं. बरोबर. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आपल्याला काही उपाय करावे लागतील जेणेकरून जसं की गोठ्यामध्ये येणारी जी व्यक्ती आहे तिचं निर्जंतुकीकरण झालं पाहिजे. बरोबर. उदाहरणार्थ शक्यतो अंगावरचे कपडे किंवा शूज चपला ह्याच्या तळव्याची जी माती आहे त्याच्यामार्फत हे आत आपल्या गोठ्यामध्ये इंट्रोडक्शन होऊ शकतं या बाबत, तर ते होऊ नये. बर. यासाठी बाजारात असलेली जे जंतुनाशक आहेत बर अगदी डिटर्जंट सारखी किंवा 1% फॉर्मिलिन असेल किंवा मग कॉटनरी अमोनियम सारखी काही घटक असतील तर ह्या गोष्टी तज्ज्ञ पशुवैद्यकांना विचारून आपण त्याचा फवारा घेतला पाहिजे. अगदी तुम्ही चुन्याची जी पावडर आहे ती सुद्धा गोठ्याच्या दारात जर ठेवली तर त्याच्यात पाय ठेवून आलं तर आपल्याला ते रोखता येईल. आणि याचबरोबर जसं कीटक चावा म्हणतो आपण सहजासहजी कीटक रोखू शकत नाही. बरोबर. म्हणून आपल्याला कीटक चावा रोखण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपल्याकडचे घरगुती उपाय आहेत जसे की कडुलिंब, करंज बरोबर किंवा सिट्रोनेला ह्यांचे जे तेल असतं बाजारामध्ये मिळतं बघ, ते कडुलिंबाचं तेल तुम्ही पाण्यात मिक्स करून जनावरांच्या अंगावर तुम्ही मारू शकता. बर. किंवा आपल्या भागात जर निरगुडी, करंज, कडुलिंब यासारखी किंवा तसे तत्सम अशी काही जी झाडं आहेत त्यांचा जो पाला आहे पान आहे त्याची जर रोज संध्याकाळी आपण त्या गोठ्यामध्ये धुरी जर केली बर तर रात्रीचा कीटकांचा चावा जास्त. बरोबर. तिथं ते आपल्याला कमी करता येईल. क्रीम वगैरे कुठल्या असे लावता येऊ शकते?
क्रीम लावता येऊ शकते पण खूप महाग आहेत, त्यामुळे हे छोटे कारण जनावरांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आपल्याला हे उपाय केलेले खूप परवडेल. जनावरांना लंपी होऊ नये याच्यासाठी जे वॅक्सिनेशन किंवा लसीकरण करायचंय तर ते लसीकरण अव्हेलेबल आहे का किंवा त्याचा काही शोध लागलाय का? सगळ्यात महत्वाची गोष्ट लंपी आजार जो आहे तो विषाणूजन्य आजार आहे. बर. आणि विषाणूजन्य आजारासाठी उपचारापेक्षा लसीकरण हाच एक पर्याय आपल्याकडे आपल्या माणसांच्या हातामध्ये आहे. बर. आणि सेकंड महत्वाची गोष्ट म्हणजे की लंपीची जी लस आहे असे ऍज लाईक लंपी आहे असं लंपी नाही, परंतु लंपी हा पॉक्स गटातील व्हायरस. बर. त्यामुळे पॉक्स रिलेटेड जी एक लस आपल्या इथे उपलब्ध आहे. बर. बोट पॉक्स म्हणून किंवा शेळ्यामधली देवी. बर. तर ती लस आपण गाई म्हशीमध्ये आपण वापरू शकतो. हा. आता ही जी लस आहे ही शासकीय स्तरावर म्हणजे पशुसंवर्धन विभाग आहे, पशुवैद्यकीय डॉक्टर ते आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतात. सध्या आहे पुरेशा प्रमाणात? थोडं तुटावडा असेल, परंतु लसीकरण प्रामुख्याने आपल्या शासनानं प्रायोरिटी घेतलेली आहे, त्यामुळे लस आपल्याला मिळू शकते. याचबरोबर आयसीआर ची संस्था आहे, त्यांनी सुद्धा आता नवीन लस संशोधन सुरू आहे की लस आली आहे बाजारात? काही नाही, लस बाजारात आलेली आहे. बर. मात्र सहज सोपा उपाय म्हणून बोट पॉक्स लस जे तयार करणाऱ्या काही संस्था आहेत, उदाहरणार्थ इंडियन इम्युनॉलॉजिकल आहे हैदराबाद बेस्ड किंवा हेस्टर नावाची एक कंपनी, तर त्यांच्याही लशी बाजारात आज उपलब्ध आहेत, तर ते आपण लस देऊ शकतो. साधारणपणे गोट पॉक्स ही लस फक्त गोट पॉक्स गोटसाठी म्हणजे शेळीसाठी वापरली जाते, पण आता क्रॉस इम्युनिटी असल्यामुळे ती गाई म्हशीमध्ये आपण वापरतो, आणि गाई म्हशीमध्ये वापरताना तिचा डोस जास्त आहे, साधारणपणे 3 मिली प्रति जनावर असा सबकट म्हणजे कातडीखाली असा डोस आहे, जो की शेळ्यामध्ये 1 मिली प्रति जनावर सपकट आहे. बरोबर. गोट पॉक्स ही लस मात्र आपल्याला मेंढ्यांना वापरता येत नाही, मेंढ्यांसाठी वेगळी शीप पॉक्स ही वेगळी लस आहे. बरोबर. अशा प्रकारे लसीकरण आपण करू शकतो आणि सहज शक्य आहे. बरोबर. मग हे कारण असावं की गाई म्हशी सोडून शेळ्या मेंढ्यात लंपी गेलेला नाहीये, म्हणजे बऱ्याच शेळ्या मेंढ्यांना ही लस दिली गेली जाते ना? तो आता तसं कन्फर्म असं सांगता येणार नाही. कसं झालंय की ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे आता, म्हणजे वातावरण बदल झालेला आहे. तुम्ही पाहता की थंड प्रदेशामध्ये आगी लागतात, लोकसंख्या वाढलेली आहे, मनुष्य आणि जनावराचा संपर्क वाढायला लागलेला आहे, आणि याच्यामुळं बाउंड्री बाहेरचे जे रोग आहेत ते आता सगळीकडे यायला लागलेले. बरोबर. आणि त्यापैकीच मला असं वाटतं की हा जो लंपी स्किन आहे जो पूर्वी कदाचित आफ्रिका किंवा दुसऱ्या देशामध्ये असेल, बरोबर, तो आता हळूहळू एशिया म्हणजे आशिया खंडामध्ये वाढायला शिरकाव झाला त्याचा. बर. सर मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की लंपी होऊन गेलेल्या जनावराला पोस्ट लंपी इफेक्ट म्हणजे लंपी होऊन गेल्यानंतर काही दुष्परिणाम परत जाणवतात का? बरेच कॉम्प्लिकेशन आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे श्वसन संस्था जी आहे, श्वसन संस्था जर बाधित झाली तर त्याच्यामध्ये निमोनिया सारखे जे आजार आहेत त्याचाही पुढे परिणाम होतो. बर. त्यानंतर दूध देणारी संस्था त्याच्यामध्ये मस्टायटिस सारखा आजार आहे. बर. मस्टायटिस म्हणजे स्तन झाला, तर त्याच्यामध्ये जर एकदा त्या ह्याच्यामध्ये स्तनदाह झाला आणि तो व्यवस्थित उपचार झाला, बर, सड जातात, मग हेच जनावराचं आयुष्यामध्ये जे दूध द्यायचं जे उत्पादन आहे ते कमी होतं. बरोबर. त्यानंतर जनावर लंगडण्याचं प्रमाण पण ह्याच्यामध्ये दिसून येतं. वळू जे आपण ब्रीडिंगला वापरतो त्याच्यामध्ये नपुसकता येते, म्हणजे कायमस्वरूपी किंवा तात्पुरती नपुसकता येते. बर. तर अशा प्रकारचे परिणाम आपल्याला दिसून येतात. आणि प्रजनन संस्था जी आहे ती बाधा झाली तर त्या ठिकाणी अबॉर्शन किंवा गर्भपात होण्याचे लक्षण आहेत, आणि अशी जनावरं जी आहेत ती परत गाभण राहण्यामध्ये त्रास देतात. बरेच गंभीर परिणाम असे, म्हणजे एक साधारण असं बघितलं की आर्थिकदृष्ट्या हा न परवडणारा असा रोग. बरोबर. याचा उपाय म्हणजे याच्यापासून आपल्या जनावरांचं संरक्षण करणं हाच मुख्य उपाय म्हटलं तर आता आपल्याला लक्षात आलेलं की आपल्या भागामध्ये हा रोग येतोय. बर. त्यामुळे आपल्याला ही जी लस दिलेली आहे ही एकदा दिल्यानंतर वर्षभरान परत द्यायची. बर. रेग्युलर हे शेड्यूल मध्ये आपल्या पाहिजे की ही लस आपण परत परत, कारण हा व्हायरस आता इथून लवकर जाणार नाही. बर. सर आपण खर तर निसर्ग कट्टा सुगंध मातीचा या टीमशी संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. मी सगळ्या शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की आपल्या गोठ्याच्या परिसरामध्ये जे झाड आहेत, उदाहरणार्थ करंज असेल, निरगुडी असेल, कडुलिंब असेल,
याचं संवर्धन जतन करणं आपलं काम आहे, कारण ही जी झाडं आहेत आपल्याला पुढं चालून कोणत्याही वेळी उपयोगात येतील. तर सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण हे झाड आपण जतन करूया, निसर्गालाही आपण एक चांगली मदत करूया. ज्यावेळी हा लंपी आजाराने एखादं जनावर दगावतं तर ते शेतकऱ्यांना सहन न होणारं नुकसान आहे. बरेच शेतकरी काय करतात की आपल्या जनावरांची इन्शुरन्स काढलेले असतात, तर हा लंपी आजार लंपी जो रोग आहे तर तो त्याच्यामध्ये काउंट केला जातो का, त्याला नुकसान भरपाई मिळते? नाही, बहुतांशी जे सगळे जे संसर्गजन्य रोग आहेत त्याचं काउंट इन्शुरन्स मध्ये केला जातो. बर, विषय असा आहे की ज्या रोगावर लस उपलब्ध आहे बर, ती लस जर त्या शेतकऱ्यांनी दिली नाही बर आणि त्यानं जर ते जनावर दगवलं तर मग मात्र त्या ठिकाणी इन्शुरन्स क्लेम करता येत नाही. बर, योगायोगानं लंपी रोगाची लस आपल्या भागामध्ये बोटपॉक्स जी आहे बर ती उपलब्ध आहे. बर, त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की आपण ती लसीकरण करणं गरजेचं आहे. बरोबर, ना की ह्यामध्ये इन्शुरन्सचा फायदा होईल किंवा नाही होईल त्याची वाट न पाहता आपण लसीकरण करून घेतलं पाहिजे. खरं तर आपण आमच्या दर्शकांना खूप छान आणि सखोल अशी माहिती दिलेली आहे. आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल डॉक्टर साहेब आपले धन्यवाद. धन्यवाद. खरं तर कोरोनामध्ये माणूस क्वारंटाईन होता आणि आज हीच वेळ पशुधनावरती आलेली आहे. आज गायी आणि मशीनचा आठवडी बाजार सुद्धा बंद करण्याची वेळ आली आहे. आपण आजच्या एपिसोडमध्ये जी माहिती मिळाली त्यातील उपायांचा अवलंब करून आपल्या पशुधनाचं रक्षण नक्की कराल ही आशा आहे. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा. आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. निसर्ग कट्टा, सुगंध मातीचा. धन्यवाद.